मिलेनियम होंडा आता आपल्या विटा शहरात गाडी घेण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही, सर्व काही मिळणार मिलेनियम होंडा विटामध्ये। 17 वर्षाची विश्वसनीय परंपरा, आकर्षक भव्य शोरूम, अनुभवी व कुशल कर्मचारी, अत्याधुनिक वर्कशॉप, विनम्र व तत्पर सेवा, फायनान्स व एक्सचेंजची सोय, मिलेनियम होंडा विटा येते। आमचा पत्ता वैरोनाथ मंगल कार्यालयासमोर मायनी रोड विटा, संपर्क 0-23-47-27-31-71, 88-0-50-99-99-5। केंद्र सरकारने शेतकरी विरोधी केलेले 3 कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी देशातील लाखो शेतकरी दिल्ली येथे आंदोलन करत आहेत। आज या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण देशव्यापी बंदची घोषणा करण्यात आलेली आहे। या बंदमध्ये शिवसेना पूर्ण ताकदीनिशी सहभागी झालेली आहे। केंद्राने केलेल्या कायद्याच्या विरोधामध्ये शिवसेना शेतकऱ्याच्या बाजूने उभी आहे। आम्ही केंद्र सरकारचा जाहीर निषेध करतो। शेतकऱ्याच्या शेतीमालाला आधारभूत किंमत मिळणार नसेल, अंबानीच्या घशात घालण्यासाठी शेतकऱ्याची माती करण्याचा केंद्र सरकारचा दावा असेल तर शिवसेना कदापि खपवून घेणार नाही। गेली 10 दिवस शेतकरी कडाक्याच्या थंडीमध्ये रस्त्यावर आंदोलनासाठी बसलेले आहेत। या देशाला जागविणारा शेतकरी रस्त्यावर बसून आंदोलन करत असेल आणि त्याच्या जीवाची पर्वा न करता सरकार हे आंदोलन हाणून पाडणार असेल तर हे ब्रिटिशापेक्षा सरकार वाईट आहे असं म्हणायला हरकत नाही। जगाचा पोशिंदा त्याला इतके वाईट दिवस बघावे लागतील। खरोखर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शहरास व राज्यामध्ये लाजेने मान खाली घालवण्यासारखे आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन त्यांचे नाव बदनाम करण्यासाठी हे गलिच्छ राजकारण केंद्र सरकार या ठिकाणी करीत आहे। तरी केंद्राने लवकरात लवकर हे कायदे त्वरित रद्द करावेत आणि शेतकऱ्याच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांना त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना विचारात घेऊन नवीन कायदे करावेत। अन्यथा शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदेश दिल्यास हजारो शिवसैनिक घेऊन दिल्लीकडे आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी निघावे लागेल असा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभुते यांनी दिलाय। सांगली जिल्हा युवा सेना प्रमुख ॲडव्होकेट मिलिंद कदम, खानापूर तालुका प्रमुख सतीश निकम, खानापूर तालुका प्रमुख पांडुरंग भगत, उपतालुका प्रमुख सचिन अडसूळ, विटा शहर प्रमुख राजू जाधव, विजय सपकाळ, समीर कदम, हणमंत निकम, युवा सेना विटा शहर प्रमुख अमर कदम, अभिजित मस्के यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते। सध्या दिल्लीमध्ये केंद्र सरकारने जे शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये काळे कायदे केलेले आहेत या कायद्याच्या विरोधामध्ये संपूर्ण देशातील शेतकरी त्या ठिकाणी एकवटला असून मोठ्या प्रमाणावर आज 13वा दिवस या आंदोलनाचा आहे। शेतकरी वारा, पाऊस, थंडी या कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता त्या ठिकाणी आंदोलन करत आहे। शांतता मार्गाने चाललेलं हे आंदोलन हे केंद्र सरकार दडपण्याचा प्रयत्न करते, त्यांच्यावर पाण्याचा मारा केला, काही नेत्यांना अटक केली, काही शेतकऱ्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला। या आंदोलनामध्ये अनेक शेतकऱ्यांचा बळी गेलेला आहे। याला जबाबदार कोण? नेमकं केंद्र सरकार, ते भाजप शासित केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या विषयी इतकं क्रूर कसं काय होऊ शकतं? अंबानी अदानी सारख्यांना त्या ठिकाणी मोठं करण्याच्या नादामध्ये, मोठमोठ्या उद्योगपतींना पाठीशी घालण्याचं काम आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना या मातीतून संपवण्याचं काम केंद्र सरकार करते असा आमचा आरोप आहे। शेतकरी नेमकं मागतोय काय? त्याच्या शेतीमालाला हमी भाव दिला पाहिजे, त्याला आधारभूत किंमत दिली गेली पाहिजे। एवढी रास्त मागणी त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीनं केली जात असताना देखील या ठिकाणी केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये त्यांना पाजर फुटायला तयार नाही आणि म्हणून आजच्या या बंदमध्ये शिवसेना आणि महाराष्ट्र यांनी आदेश द्यावा। हजारो शेतकऱ्यांचं आम्ही सुद्धा दिल्लीच्या दिशेनं त्या ठिकाणी कूच करू आणि या केंद्र सरकारला, या भाजप सरकारला त्या ठिकाणी सळो की करू पडू सोडू एवढं या ठिकाणी आता आजच्या या आंदोलनाच्या निमित्तानं आम्ही सांगतो आणि लवकरात लवकर हा कायदा रद्द करावा। शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी 1.5 पट हमी भाव देतो म्हणून तुम्ही सांगितलं, तो हमी भाव तुम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून कायदा करावा एवढीच आमची या निमित्तानं आज मागणी आहे। महाराष्ट्रामध्ये सक्रियपणे सहभागी झालेला आहे, त्याचा निषेध म्हणून आज शिवसेना आणि युवासेना सांगली जिल्ह्याच्या वतीनं, खानापूर तालुक्याच्या वतीनं सन्माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलं
आणि केंद्र सरकारचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध केला. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.